पुढच्या बातमीकडे बातमी पुण्यातून आहे। पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने नागरिक हैराण झालेले आहेत। गेल्या काही दिवसांपासून पुण्यातली आर्द्रता वाढली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्मीचा सामना हा पुणेकरांना करावा लागतोय। शहराच्या कमाल तापमानात वाढ झाली नसली तरीही किमान तापमान हे 25 अंशाच्या उंबरठ्यावर आल्यामुळे उष्णतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। तर आर्द्रतेचं प्रमाण ही 70% पुढे गेल्याची नोंद ही हवामान विभागाने केली आहे। पुढील काही दिवस अशीच परिस्थिती राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला असून तापमानामध्येही वाढ होणार असल्याचे स्पष्ट संकेत हे देण्यात आले। पुण्यात तापमानाबरोबर आर्द्रतेमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात पुण्यात उकाडाही वाढलाय। एवं जो पूर्वानुमान हमने दिया दैट इज मध्य महाराष्ट्र मराठवाड़ा विदर्भ स्पेशली सदर्न पार्ट ऑफ स्टेट यहाँ पे आज के दिन में कुछ कुछ जगह मोस्टली हल्का प्रकृति बारिश संभावना है। रेस्ट ऑफ द रीजन ऑफ स्टेट यहाँ पे बारिश बहुत ही हल्का से हल्का प्रकृति संभावना रहेगा एवं अगला 4-5 दिन ये स्थिति बना हुआ रहेगा। आपण बघतोय का पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून उकाडा वाढलेला आहे आणि नागरिकांना या उकाड्याचा सामना करावा लागतोय।